मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगेच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार नाहीये या क्षणाची ही सर्वात मोठी बातमी येते आहे। अजून काही दिवस त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू राहणार आहेत अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे। दोन आठवड्यांपासून एच एन रिलायन्स रुग्णालयात ते दाखल आहेत। स्पाइनची सर्जरी झाल्यानंतर चार दिवसात डिस्चार्ज मिळेल अशी अपेक्षा असतानाही दोन आठवड्यांनंतरही डिस्चार्ज मिळणार नाही अशी माहिती मिळते। प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी आणखी काही काळ त्यांना रुग्णालयातच थांबावं लागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। त्यामुळे मुख्यमंत्र्यांना लगेचच डिस्चार्ज मिळणार नाही या क्षणाची ही सर्वात मोठी बातमी तुम्ही पाहत आहात झी 24 तासवर। अजून काही दिवस मुख्यमंत्र्यांना रुग्णालयातच राहावं लागणार आहे। दोन आठवड्यांपूर्वी ते रुग्णालयात दाखल झाले होते। मानेचं दुखणं बळावल्यामुळे त्यांच्यावर स्पाइनची सर्जरी देखील करण्यात आली होती। या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडून। कृष्णात, अजून मुख्यमंत्र्यांना डिस्चार्ज मिळणार नाही असं समजतंय, काय अधिक माहिती? हिमाली, 10 नोव्हेंबर या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्पाईनवरच्या सर्जरीसाठी एच एन रुग्णालयामध्ये दाखल झाले होते। त्यानंतर 12 नोव्हेंबर म्हणजे 2 दिवसांनी त्यांच्यावर स्पाईनची सर्जरी झाली आणि त्यानंतर 4 दिवसांमध्ये रुग्णालयातून ते बाहेर पडणं अपेक्षित होतं, परंतु अद्याप आत्तापर्यंत 2 आठवडे उलटून देखील ते रुग्णालयातून बाहेर पडलेले नाहीत। त्यामुळे आणखी काही काळ ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर एच एन रिलायन्स रुग्णालयामध्ये उपचार सुरू राहतील अशी सूत्रांची माहिती आहे। कारण ज्या प्रकारे गेल्या काही दिवसांमध्ये त्यांच्या तब्येतीमध्ये सुधारणा होणं अपेक्षित होतं, परंतु त्या तब्येतीमध्ये जितकी म्हणावी तितकी सुधारणा झालेली नाही असं समजतं आहे आणि त्यामुळंच आणखी काही कालावधी त्यांना अजून रुग्णालयामध्येच थांबावं लागेल। तिथं उपचार करा घेतील आणि ज्यावेळी ते 100% प्रकृतीमध्ये सुधारणा होईल त्याचवेळी खऱ्या अर्थानं त्यांना डिस्चार्ज दिला जाईल अशी माहिती सूत्रांकडून मिळते। त्यामुळं ज्या गेल्या काही दिवसापासून आज डिस्चार्ज मिळणार उद्या डिस्चार्ज मिळणार अशा प्रकारच्या ज्या काही बातम्या येत होत्या त्या पूर्णपणे बाजूला सरून आता आणखी काही दिवस हे मुख्यमंत्र्यांना अजून देखील एच एन रिलायन्स रुग्णालयामध्ये उपचार घ्यावे लागतील। परंतु आत्ता प्रश्न उपस्थित होतो आहे की ज्या कॅबिनेट बैठका आहेत तिथं महत्त्वाचे निर्णय आहेत, एसटी सरकार संप सुरू आहे, असे महत्त्वाचे निर्णय या प्रकरणी कशाप्रकारे निर्णय राज्य सरकार घेतं हे देखील महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद कृष्णात आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। छत्रपतींचा विचार म्हणजे दिव्यागारच्या मंदिरामध्ये सुवर्ण गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते गणेश मूर्तीचं पूजन झालं। खरं तर 2012 दरोडेखोरांनी 2 सुरक्षारक्षकांची हत्या करत इथली सुवर्ण गणेशाची मूर्ती पळवून नेली होती, मात्र त्यानंतर सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होऊन हा मुखवटा पुन्हा तयार करण्यात आलाय। अंगारकी चतुर्थीच्या योगावरती मुखवट्याची प्रतिष्ठापना करण्यात आली। यावेळी भाविकांनीही गर्दी केली होती। अंगारकीनिमित्त टिटवाळा इथं महागणपतीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी पाहायला मिळाली। गाभाऱ्यातून दर्शन घेण्यास बंदी करण्यात आली होती, मात्र पहाटे 4 वाजल्यापासून दर्शनाला सुरुवात झाली। तर गर्दीवरती नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस, होमगार्ड, सामाजिक संस्थांनी, मंदिर प्रशासनानं मदत केली। आज बाप्पालाही फुलं आणि दुर्वांची आकर्षक सजावट करण्यात आली होती। 2 वर्षांनंतर मंदिरात जाऊन दर्शन घेता आल्यानं भाविकांनी आनंद व्यक्त केला। लाल मातीतली कुस्ती म्हणजे 24 तास।